सकाळी अनाजी, मोरोपंत, हंबीरराव राजांचा निरोप घेण्यासाठी महाली आले. तिघांना पाहून राजांना आनंद झाला. अनाजी, साऱ्या गडकऱ्यांना आज्ञा लिहिल्या? जी, प्रत्येक गडावरील दारुगोळा आणि चांगल्या तोफा यांची यादी कळवण्यास सांगितली आहे. प्रल्हाद निराजी ती आपल्या नजरेखालून घालतील. ठीक. मोरोपंत, नाशिक बागलांची ठाणी पक्की करून तुम्ही माघारी या. अनाजी, कोकणपट्टीचा मुलूक पाहत असता दर्यासारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी यांना जागरूक राहायला सांगा. या सगळ्या हालचाली अशा झाल्या पाहिजे की कुणाला याचा थांगपत्ता लागू नये, कुणाला आमच्या बेताचा अंदाज येता कामा नये. राजांची नजर हंबीररावांकडे वळली. हंबीरराव, तुम्ही कऱ्हाड, पन्हाळा या भागात छावणी करणार. हे करीत असता फौज भरतीसाठी जेवढे मिळतील तेवढे लोक गोळा करा. आपली फौज जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवा. सारा मराठी माणूस एकत्रित करा. महाराज, हंबीरराव चाचरले, बोला. आणि युवराज? राजे क्षणभर उभे राहिले, पण राजांच्या प्रसन्न चेहऱ्यावरची रेषाही बदलली नाही. हंबीरराव, अशा कामात आमचे युवराज कसे मागे राहतील? ही वेळच अशी की जेव्हा साऱ्यांनी एक व्हायचं. युवराजांना वगळून आमचा बेत सिद्धीला जात नाही हे आम्ही अनुभवलं आहे. युवराज जरूर येतील, किंबहुना तेच आमच्या फौजेचं नेतृत्व करतील. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आमच्या मनात शंका नाही. तिघे मुजऱ्यासाठी लवले. निरोप देताना राजे म्हणाले, अनाजी, मोरोपंत, हंबीरराव, जे करायचं ते जपून करा. सर्व व्यवस्था लावून तुम्ही परत या, आम्ही तुमची वाट पाहतो. हंबीरराव, जाताना फिरंगोजींना इकडं पाठवून द्या. तिघे गेले. एकमेकांशी बोलत असता एक दासी मधल्या चौकात आली आणि तिने अनाजींना हाक मारली. अनाजी नजीक जाताच तिने निरोप सांगितला. राणीसाहेबांनी बोलावलंय. मला? जी. कुठं आहेत राणीसाहेब? दारुणी महाली. ठीक, सदरेवरून येतोच म्हणून सांग. थोड्या अंतरावर असलेल्या दोघात अनाजी मिसळले. हंबीरराव बोलले, राजे, केवढे बदलतात नाही. बदलतात म्हणजे? अनाजींनी विचारले. पहा ना, काल परवा चिंतेत असलेले महाराज ही बातमी आल्यापासून केवढे बदलले ते. चिंतेचं नाव तरी चेहऱ्यावर आहे. आलमगीर येतो असं समजलं असतं तर कोणीही केवढ्या काळजीत पडला असता. हाच फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. मोरोपंत म्हणाले, असा धनी लाभला हे तुमचं आमचं भाग्य. राजांच्या संगती आपण थोडी का मुलुखगिरी केली? आम्ही पाहिलं तेच राजांनी पाहिलं, पण दोन्हीत फरक केवढा? त्याचंच मला सदैव आश्चर्य वाटतं. कोणताही प्रसंग येवो, त्या क्षणी राजांचे सर्व तपशील तयार. त्या क्षणी नव्हे, त्याच्या आधीच तयार झालेला असतो. मोरोपंत सांगत होते, ज्या क्षणी मिर्झा राजांची चाल राजांनी पाहिली त्याच क्षणी त्यांनी पराभव ओळखला. वज्रगड पडल्याची बातमी आली आणि राजांनी तहाची बोलणी सुरू केली. आज खुद्द आलमगीर उतरतो आहे हे समजताच राजांना विजय स्पष्ट दिसतो. याला फार अर्थ आहे. राजांचे बेत ऐकत असता पुढची भाकीत स्पष्ट दिसू लागतात. तिघे बोलत सदरेवर आले. राजांचा निरोप समजताच फिरंगोजी महाली जायला उठले. मोरोपंत म्हणाले, फिरंगोजी, आम्ही तिघे जातो आहोत, राजांना जपा. म्हातारपण आलं बाबांनो, आता राखणीचंच काम. फिरंगोजी म्हणाले, असं म्हणू नका, राज्याचं धन सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. मोरोपंतांनी सांगितले. त्या बोलांनी सुखावलेले राजे, सुखावलेले फिरंगोजी राजांच्या महालाकडे चालू लागले. राजे फिरंगोजींची वाट पाहत होते. फिरंगोजी आला? मी तुमचीच वाट पाहत होतो, या. फिरंगोजी सामोरे गेले. राजांनी त्यांचा हात धरून त्यांना बैठकीवर बसविले. फिरंगोजी, आमच्या मनात काय बेत आहे तुम्ही ऐकलतच. आता फार मोठी जबाबदारी आहे. ते काय कळत नाही? तुमचा बोल जमिनीवर पडणार नाही, ती जिम्मेदारी आमची, ते माहीत आहे. तुम्ही मोरोपंत, अनाजी, हंबीरराव, येसाजी असताना आम्हाला चिंता वाटत नाही. चिंता वाटते युवराजांची. रस्त्यावरची माणसं आपली करणारे आम्ही,
आम्हाला आमचा शंभू आपला करता येत नाही. युवराज तसे नाहीत धनी, मनानं लई चांगलं पोर आहे ते. ते खरं, पण ते आचरणात दिसायला हवं ना. फिरंगोजी, तुम्ही वयानं मोठे, अधिकारा नाही तुमच्या समोर सांगायला लाज कसली. पण युवराजांनी आपल्या वर्तनानं साऱ्यांचा विश्वास गमावला आहे. मोगलांना मिळून तर त्यांनी कळसच केला. ते उद्या काय करतील याचा विश्वास आम्हाला देखील देता येत नाही. अनेक वेळा संभाजीला वगळून राजारामांना युवराज करावं असं मनात येतं. महाराज, पाहिलं, तुम्हाला सुद्धा ते पटत नाही. थोरला गादीचा मालक ही कल्पना सुटत नाही. हेच युवराजांचं खरं बळ आहे. युवराज चांगले वागले तर ते काम आम्हाला नको आहे. युवराज या लढ्यात आमच्या बरोबर राहिले, त्यांनी पराक्रम गाजवला तर मागचं सार धुवून जाईल. साऱ्यांची मनं मोकळी होतील. आपल्याच वर्तनानं संभाजी निराश झाला आहे. त्याला धीर देऊन कोणीतरी हे त्याला सांगायला हवं. फिरंगोजी आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होते. पाहता काय फिरंगोजी, हे काम तुम्हीच करू शकाल. बालपणापासून युवराज तुमच्या डोळ्यासमोर वाढले. तुम्ही त्यांना वाढवलं, खेळवलं. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे हे आम्ही जाणतो. तुम्ही पन्हाळ्याला जा, त्यांना हे समजावून सांगा. मनात काही राग धरू नका म्हणावं. ही नशिबानं चालून आलेली संधी त्यांना दवडू देऊ नका. फिरंगोजींच्या मिशात थरथरल्या. ते म्हणाले, राजे, आजच निघतो मी. मी त्या लेकराला आज चांगलं वळखतो. तुमचा सांगावा ऐकला तर त्या पोराचा बसला जीव आनंदानं भरून जाईल. काळजी करू नका धनी. फिरंगोजींनी राजांना मुजरा केला. फिरंगोजी सदरेत आले तेव्हा मोरोपंत, अनाजी, हंबीरराव सदरेवरच होते. त्यांचे बोलणे रंगात आले होते. फिरंगोजींना पाहताच बोलणे थांबले. बैठक उठली. हंबीरराव म्हणाले, फिरंगोजी, आम्ही येतो, गडावर नजर राहू द्या. फिरंगोजी हसले. मिशीवरून पालथी मूठ फिरवीत ते तिघांकडे पाहत म्हणाले, नाही लेकानो, मला बी राजांनी कामगिरी सांगितली आ. तिघे थक्क झाले. मोरोपंतांनी विचारले, कसली कामगिरी? तुम्हा पोराठोरांना सांगून त्याचा काय उपयोग? म्हणत म्हातारा हसत सदरेच्या पायऱ्या उतरू लागला. तिघांनी एकमेकांकडे पाहिले. तिघांच्या चेहऱ्यांवर हसू उमटले होते. सदरेकडे येत असलेली दासी पाहून अनाजींचे हास्य विरले. त्यांनी गडबडीने मोरोपंतांचा, हंबीररावांचा निरोप घेतला. दरुणी महालात संतप्त सोयराबाई अनाजींची वाट पाहत उभ्या होत्या. अनाजी येताच त्या संतापावरून बोलल्या, अनाजी, आम्ही इथं वाट पाहत होतो, क्षमा असावी. पण राजांच्या महालात ते समजलं. तुम्ही आजच जाणार असं ऐकलं. जी, तसा हुकूम झाला आहे. सोयराबाई काही क्षण विचार करीत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. सारा नूर एकदम पालटला. अनाजी, तुम्ही कामगिरीवरून शक्यतो लवकर या. जी, आता युवराजांची मुंज झाली, लग्नही पार पडलं. यापुढं त्यांची जबाबदारी फार मोठी. तेव्हा तुम्ही लवकर येणं इष्ट आहे. अनाजींच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित सोयराबाईंच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी विचारले, का अनाजी हसलात का? क्षमा असावी, अनाजी बोलले. स्पष्ट बोललो तर चालेल. बोला अनाजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. चिंतेच्या सुरात सोयराबाई बोलल्या, सध्या युवराजांचा विचार मनात आणू नये. अनाजी म्हणाले, बोला. सोयराबाई चकित होऊन म्हणाल्या, राणीसाहेब, खरं बोलायचं झालं तर? बोला. अनाजी नजर वळवीत म्हणाले, संभाजीराजांच्या वर्तनामुळं राजांनी मर्जी खप्पा झाली आहे. हे खरं. छोट्या युवराजांना युवराजपदाचे अधिकार द्यावेत हा त्यांचा विचार होता, हेही खरं. होता? सोयराबाई उद्गारल्या, हो, फार तर आज आहेही. पण हाच विचार आता कायम राहील असं वाटत नाही. कारण एकच, युवराजांच्यावरचं प्रेम. हा रोष कुठवर टिकेल जोवर युवराज पुन्हा भेटत नाही तोवरच ना. एकदा संभाजी राजे राजांना परत भेटले की दिलजमाई व्हायला किती वेळ? पाण्यात काठी मारून पाणी कधीही तुटत नाही राणीसाहेब. आणि ही भेट झालीच नाही तर?
ते आता अशक्य आहे, अनाजी निश्चयाने बोलले. राज्यावर परचक्र येत आहे, ही संधी युवराज निश्चितपणे घेतील. युवराजांच्या वर्तनानं राजे सार विसरतील. आपला सल्ला काय? आम्ही पायांचे चाकर, यात सल्ला काय देणार? या घरच्या गोष्टी त्या घरच्यांनीच सोडवायला हव्या. आपल्या मनातले विचार सध्या मागे टाकावेत. संकटकाळी युवराजपदाची ही गल्लत होऊ देऊ नये. राज्ञीपदावर तृप्त असावं हा माझा सल्ला आहे. विजयाबरोबर तुम्हीही फिरलात? गैरसमज होतो राणेसाहेब. आम्ही सदैव आपल्या पाठीशी उभे राहू. आपला अधिकार डावलण्याची आमची कुवत नाही, पण त्याचबरोबर राजांशी बेईमान होणं आम्हाला जमणार नाही. राजे असे तो साऱ्यांचं इमान त्याच पावलांना जखडलं आहे, त्यातून कोणाची सुटका होणार नाही. अनाजींनी मुजरा केला. तीन पावले तसेच माघारी जाऊन ते वळले. सोयराबाई अनाजींचे बोल आठवत होत्या. अमावस्येचा दिवस नजीक येत होता. निश्चलपुरी कवी कलश ग्रहशांतीचे पाठ करीत होते. होम हवनांसाठी शांती प्रित्यर्थ बळी दिले जात होते. गडावरच्या सर्व देवांना अभिषेक चालू होते. ग्रहणाचा दिवस उजाडला. गडाचे वातावरण सकाळपासून ढगांनी कुंदावलेले होते. सूर्योदयाच्या वेळी राजे जगदीश्वराजवळ उभे होते. सूर्यदर्शन घडण्यासाठी राजांना काही वेळ थांबावे लागले. ढगातून सूर्य वर आला आणि राजांनी हात जोडले. राजांच्या बरोबर प्रल्हाद निराजी, कुडाचे सुभेदार राहुजी सोमनाथ ही मंडळी होती. प्रल्हाद निराजी म्हणाले, आज हवा भारी वाईट पडली. प्रल्हाद पंत, निसर्गरूप भारी सूक्ष्म असतं. भावी घटनांची जाणीव जिथं लपलेली असते त्या दिवशीचा धरणीकंप आठवतो? वातावरण केवढं चमत्कारिक बनलं होतं. चला. सूर्यदर्शन करून राजे माघारी वळले. चालता चालता त्यांनी आज्ञा केली. प्रल्हाद पंत, गडांना पत्र रवाना झाली? जी, आज जातील. ठीक. महाराज, काल पुरोहितांचा निरोप आला होता. सूर्यास्तापूर्वी 5 घटी 50 पळांनी स्पर्शकाल आहे आणि सूर्यास्तापूर्वी 2 घटी पळांनी ग्रहण सुटणार आहे. कुशावर्तावर स्नानाची सोय केली आहे. दानधर्म तिथंच केला जाईल. राजांनी प्रल्हाद पंतांकडे पाहिले. राजे क्षणभर थांबले. पंत, आकाशातल्या सूर्यग्रहणाची घटका माणसाला मोजता येते, फळांचा हिशेब मांडता येतो, पण खुद्द मानवाला त्याचा क्षण सांगता येत नाही ना. ठीक आहे. प्रल्हाद पंत, आम्हाला जरा आधी वर्दी द्या. आम्ही स्नानाला वेळेवर बाहेर पडू, तसंच आतही कळवा. जी. ग्रहणकालाच्या आधी राजे सहकुटुंब सहपरिवार कुशावर्तावर आले. ग्रहणकाल सुरू होता होताच सर्वांनी कुशावर्तात स्नाने केली. राणीवशाच्या स्नानासाठी खास आडोशाची जागा तयार करण्यात आली होती. राजे स्नान करून जप करू लागले. कुशावर्ताच्या पाण्यात उभे राहून जप करणाऱ्या ब्राह्मण मंडळींचा आवाज उठत होता. दे दान सुटे गिरान चा आवाज गडावर ऐकू येत होता. अचानक वातावरणात धुसर अंधेरी झाली. कुठेतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज उठला. राजे डोळे मिटून जपात मग्न झाले होते. ग्रहण सुटले. राजांचे परत स्नान झाले. अनिष्ट निवारणार्थ याचकांना नाना धान्ये कपडे यांची दाने करण्यासाठी राजे पितांबर नेसून कुशावर्ताच्या घाटावर उभे राहिले. शकुनार्थ राजांनी प्रथम काही धान्ये दिली आणि राजांच्या आज्ञेने राजाराम दानासाठी उभे राहिले. दाने आटोपून राजे सर्वांसह गडावर आले तेव्हा काळोख वाढला होता. ग्रहणानंतर 2 दिवस उलटले. 2 प्रहरी राजे आपल्या महाली विश्रांती घेत होते. सोयराबाई महालात आल्या. राजांच्या पलंगाजवळ जाऊन त्या उभ्या राहिल्या. राजे त्यांच्याकडे पाहत होते. सोयराबाईंनी सांगितले, पाहुणे पाहुणे जातो म्हणतात. बरं, मग 8 नहाणाची मेजवानी उद्या करावी असं वाटतं. जरूर करा, पण आपण तर रात्री जेवत नाही. तेव्हा आम्ही जेवू, त्याची काळजी करू नका. बाळराजांच्या लग्नाची मेजवानी, त्यात पाहुणे मंडळी संगती, आम्ही जरूर मेजवानीला येऊ. सोयराबाईंना समाधान झाले. महालातून त्यांचा पाय निघत नव्हता. त्यांनी विचारले, मी जाऊ?
आपल्याला कोण अडवणार आहे? राजे बोलले. सोयराबाईंच्या कपाळी आठी पडली, पण राजांचे लक्ष तिकडे नव्हते. ते आपल्याच विचारात डोळे मिटून राहिले होते. राजारामांच्या आठ नहाण्याच्या मेजवानीचा थाट अलौकिक होता. त्या ऐश्वर्यात कोठेही कमतरता दिसत नव्हती. मेजवानीला खास 50 ताट लागले होते. प्रत्येक ताटाभोवती सुबक रांगोळी काढली होती. दर 2 ताटांमध्ये चांदीची समई तेवत होती. पंक्तीच्या मध्यभागी 2 सुवर्ण ताटे मांडली होती. चांदीच्या पाटांनी सजलेली ती 2 पाने खाशा स्वाऱ्यांची आहेत हे न सांगताही कळत होते. हजारी उदबत्त्यांचा घमघमाट सर्व सोप्यात दरवळत होता. राजे पाहुण्यांसह मेजवानीच्या जागेकडे येत होते. राजांच्या बरोबर बाळराजे आणि मुलीचे मामा चालत होते. मागून सर्व मंडळी येत होती. चालता चालता संधी साधून मुलीचे मामा म्हणाले, महाराज उद्या जायला आज्ञा हवी. गडबड कसली? गडबड नाही, पण घरची देवदेवक करायला हवी. ती करून आम्ही माघारी गडावर येऊ. राजांनी विचार केला. आता तुम्ही आमचे व्याही? नाही कसं म्हणणार, पण उद्या बुधवार आहे, उद्या जाऊ नका. गुरुवारी सकाळी गड सोडा. जशी आज्ञा. ही आज्ञा नव्हे, विनंती समजा. राजे सर्वांसह पंक्तीच्या जागी आले. राजारामांच्या पाटाकडे बोट दाखवीत राजे राजारामांना म्हणाले, बसा बाळराजे, आज खरा मान तुमचा. नवरदेव ना तुम्ही? राजांच्या बोलांनी सारे हसले. त्याचा आनंद घेत समाधानाने राजे पाटावर बसले. बाळराजांनी आपली जागा घेतली आणि राजांच्या उजव्या बाजूला येसाजी, राहूजी घाटगे, कदम, सूर्याजी ही सरदार मंडळी बसली. गप्पांच्या सोबतीत पंगत रंगत होती. एकदम हास्यविनोद थांबला. सर्वांची नजर स्थिरावली. शालू नेसलेल्या प्रतापरावांच्या कन्या जानकीबाई या मनोहारीच्या सोबतीने पंक्तीत आल्या. त्यांच्या हाती साखर भाताचे छोटे ताट होते. 8 वर्षांचे वय असूनही त्यांच्या चेहऱ्यावर लज्जा प्रकटली होती. मनोहारीच्या मदतीने शालू व हातातील ताट सावरीत त्या राजांच्या समोर आल्या. मनोहारीने खूण केली. राजांनी कौतुकाने हात मागे घेतला. साखर भात वाढला गेला. सुनेकडे पाहत असता राजांचे मन आनंदले. ही आमची लक्ष्मी जानकी. हा सोहळा पाहायला आमचे सरनोबत हवे होते. क्षणभर पंक्तीत शांतता पसरली. राजांच्या ध्यानी आले. आपल्या भावनावरीत ते गडबडीने म्हणाले, मुली आम्हाला वाढलंस, पण तुमच्या स्वारींना वाढ ना. नवरा रागाला तर मारतो हे माहीत नाही वाटतं. सारी पंगत एकदम हसण्याने उचंबळली. त्या हसण्याने राजारामांच्या पुढे भात वाढण्यासाठी वाकलेल्या जानकीबाईंच्या हातचे ताट सुटले आणि सारा भात राजारामांच्या ताटात पडला. मनोहारीने गडबडीने ताट उचलून घेतले. पंक्तीत परत हसण्याची लाट उसळली. शेजारी बसलेल्या मासाहेबांना राजे म्हणाले, पाहिलत मामासाहेब, आपली लेख आत्तापासूनच पंक्ती प्रपंच करू लागली. सासऱ्याला एवढासा भात, पण आपल्या नवऱ्याला पुरत ताट. हसत बोलत साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्यांची नजर राजांच्या आज्ञेकडे लागली होती. तस्त्याने राजांच्या पुढे तस्त धरले. राजांनी हात धुतले. युवराजांनी हात धुताच पंगत उठली. सोयराबाईंनी येऊन राजांच्या हाती विडा दिला. साऱ्यांना विडे दिले गेले. विडा चघळीत सर्वांशी बोलत राजे सदरेकडे चालू लागले. बरीच रात्र होईपर्यंत राजे सदरेवर पाहुण्यांसह बोलत बसले होते. भल्या पहाटे राजांना जाग आली. सारे अंग घामेजले होते. घशाला कोरड पडली होती. अंग शहारत होते. राजे उठले. त्यांनी हाक मारली. सेवक धावले. चूळ भरून राजे परत अंथरुणावर पडले, पण झोप येईना. राजांनी परत हाक मारली. महादेव आत आला. महादेव जी, उजाडलं का रे? जी अजून नाही. आज बरं वाटत नाही. वैद्यराज आले? जी पाहतो. बघ बरं. महादेव गेला. नित्याचे वैद्यराज सदरेवर आले होते. वैद्यराज महाली आले तेव्हा उजाडू लागले होते. वैद्यांनी नाडी पाहिली. वैद्यराज, थोडा ज्वर संभवतो. ठीक आहे. राजे पलंगावरून उठत म्हणाले,
ही दगदग झाली की असंच होतं. विश्रांती घ्यावी वैद्यराज म्हणाले. ती आमच्या नशिबी लिहिलेली नाही. कदाचित त्याचमुळं राजे लोकांना प्रथम वैद्यराजांच्या समोर उभं राहण्याचा दंडक घातला असेल. मी मात्र देतो, पाहू कुठवर ज्वराची मजल जाते ती. वैद्यराज जाताच राजांनी मुखमार्जन केले पण स्नान केले नाही. देवाच्या पाया पडून राजे बैठकीवर आले. राजांचे दूध घेऊन मनोहारी महालात आली. राजे बैठकीवर शाल पांघरून घेऊन बसले होते. राजांनी आपले दूध घेतले. तबक उचली असता मनोहारीची पावले अडखळली. थंडी वाजते तशी फारशी नाही पण जरा काटा भरतो, तुला नाही वाटत? मनोहारीने नकारार्थी मान हलवली. मनोहारी महाला बाहेर गेली. त्यानंतर राजाराम दर्शन घेऊन गेले. बऱ्याच वेळाने सोयराबाई महाली आल्या. राजांची दृष्टी सोयराबाईवर खिळली. त्या अस्वस्थ दिसत होत्या. राजांच्यावर त्यांची नजर स्थिरावली नव्हती. कोणत्या तरी काळजीने त्यांच्या मनात वादळ माजविल्यासारखे वाटत होते. त्यांनी गडबडीने विचारले, तब्येत बरी नाही? कोण म्हणतं? त्या प्रश्नाने सोयराबाई दचकल्या. स्वतःला सावरीत त्या म्हणाल्या, कोणी नाही पण चेहरा सांगतो ना. तब्येत बरी असती तर कोणी झोपून का राहिलं असतं? राणीसाहेब, चेहऱ्यावर जाऊ नका, चेहरे फार फसवे असतात. आमची तब्येत बरी आहे, जा तुम्ही. सोयराबाई त्या बोलण्याने संतापल्या. संताप आवरीत त्या म्हणाल्या, जेव्हा तेव्हा तोडून बोलायचं, येऊ नये म्हटलं तरी मनाला राहवत नाही. तेही समजलं, आमची प्रकृती बरी नाही. वैद्यांनी आम्हाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तुमची हरकत नसेल तर थोडी विश्रांती घ्यावी म्हणतो. सोयराबाई निघून गेल्या. राजांनी सेवकाला बाळाजींना बोलवायला सांगितलं. बाळाजी लेखन साहित्य घेऊन महाली आले. राजे बसल्या जागेवरून काही खास किल्लेदारांची पत्रे बाळाजींना सांगत होते. दोन पत्रे सांगून झाली, राजे उठले. पलंगावर झोपत म्हणाले, बाळाजी आज बसवत नाही, आम्ही झोपून सांगतो. राजांनी कसे बसे एक पत्र पुरे केले आणि ते आपणहून म्हणाले, पुरे बाळाजी, उरलेली पत्र याच नमुन्यानं लिहा, आता आम्हाला सांगवत नाही. महाराज, वैद्यांना बोलावू? नको, सकाळीच त्यांनी तब्येत पाहिली. बाळाजी गेले. राजांचा ज्वर चढतच होता. दोन प्रहरापर्यंत ती बातमी वाडाभर पसरली. वैद्यांनी मात्रा दिल्या. महालात साऱ्यांच्या येरझारा सुरू झाल्या. जानकीबाईंचे मामा राजांच्या समाचाराला आले. राजांनी विचारले, उद्या जाणार ना? मी तसं सांगितलं आहे. आपल्याला बरं वाटलं की आमची काळजी करू नका. आताशा दगदग सोसत नाही, अशा ज्वराची सवय आहे आम्हाला, होईल कमी. राजांना ज्वर आलेला पाहताच सोयराबाईंनी तातडीने गंगाशास्त्रांना आणण्यासाठी पालखी पाठवली. सायंकाळी ज्वर परत कमी झाला. साऱ्यांना बरे वाटले. राजेही उत्साहाने बोलू लागले. थोडा थकवा सोडला तर राजांची तक्रार राहिली नव्हती. रात्री राजांना परत ज्वराचा भास झाला पण राजांनी कोणाला सांगितले नाही. गुरुवारी सकाळी राजांच्या नव्या सुनबाई जानकीबाई राजांचा निरोप घेण्यासाठी महाली आल्या. राजांना त्यांनी वाकून नमस्कार केला. राजांनी आपल्या 8 वर्षांच्या सुनबाईंना प्रेमाने जवळ घेतले. सुनबाई, लवकर घरी या हं. नकळत जानकीबाईंनी मान डोलावली. राजे हसले. पाहुणे मंडळी राजांचा निरोप घ्यायला आली. राजे गडबडीने उठले. ते म्हणाले, आमच्या सुनबाई माहेरी जात आहेत आणि आम्ही महालीच कसा निरोप देणार? आम्ही 4 पावलं येऊ. नको म्हणत असतानाही राजांनी ऐकले नाही. अंगाभोवती शाल लपेटून घेऊन राजे सर्वांबरोबर शिरकाईच्या देवळात आले. देवळात सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. जानकीबाई मेण्यात बसल्या. बाकीचे मेणे चौकात आले. राजे देवळाच्या दारी उभे होते. वऱ्हाडाने निरोप घेतला आणि मेणे गड उतरू लागले. सर्वांबरोबर राजे वाड्याकडे येत होते. गडावर ऊन चढले होते. अचानक राजे थांबले. त्यांनी हिरोजींना खुणावले. हिरोजी धावला. राजांनी त्याच्या खांद्याचा आधार घेतला. राजांचा चेहरा घामेजला. डोळ्यांच्या कडा अरक्त बनल्या होत्या. राजे कष्टाने म्हणाले, आम्हाला चक्कर येते,
पालखी मागू। राजाने हुकारार्थी मान हलवली। प्रल्हाद निराजी पुढे आले। दोघांच्या आधाराने राजे देवळाच्या कट्ट्याजवळ आले। राजे बसले। येसाजी घाटगे पुढे धावले होते। तातडीने पालखी आणली गेली। राजे पालखीतून वाड्यात आले। पालखी बरोबर वैद्यराज चालले होते। पालखीतून राजे हिरोजीच्या आधाराने उठले। आधार घेताच त्यांनी आपला पलंग गाठला। वैद्यराज नाडी पाहत होते। राजांच्या अंगात ज्वर भरला होता। सोयराबाई तातडीने महालात आल्या। सारे अदबीने मागे सरले। पलंगाजवळ जात सोयराबाईंनी विचारले, ज्वर आला असं वैद्य म्हणतात, बाहेर जायची का गरज होती? राजे तशाही परिस्थितीत हसले। सर्वांवरून नजर फिरवीत राजे म्हणाले, उगीच काळजी करता, ग्रहणाची दोन स्नानं झाली, लग्नाची दगदग, त्यामुळं ज्वर आला असेल, एक दोन दिवसात कमी होईल। आता आम्हाला आजारी पडून परवडायचं नाही। मृत्यू सामोरा आला तरी सांगू की आता आम्हाला सवड नाही, काळजी करू नका। राजांच्या बोलण्याने साऱ्यांची काळजी दूर झाली। साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटले। पण राजांचा तो तर्क खरा ठरला नाही। दिवसेंदिवस ज्वराचे प्रमाण वाढू लागले। पोटात काही राहीनासे झाले। घशाची कोरड वाढत होती। दिवसादिवसाला थकवा वाढत होता। दोन तीन दिवस यातच गेले। राजांचे वाढते आजारपण पाहून साऱ्या गडावर चिंतेचे वातावरण पसरले। दोन प्रहरी राजांचा ज्वर कमी होत होता। चार दिवसांच्या आजाराने राजांना खूप क्षीणता वाटत होती। हिरोजी फर्जंद राजांचे पाय रगडीत होता। महालात महाजी पानसंबळ येसाजी मानाखाली घालून बसले होते। वैद्यराज राजांच्या उषाशेजारी उभे होते। आतल्या दरवाजाने सोयराबाई आल्या। राजांनी त्यांना बोलावले होते। पलंगाजवळ येत त्यांनी विचारले, काही घेणार का? नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, जे टिकत नाही ते घेऊन काय फायदा? राणीसाहेब, आमची तब्येत बरी नाही, तुम्ही इथं बसत का नाही? सारखी तर असते, इथंच जर बसून राहिले तर सगळं बघणार कोण? खरं आहे, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। तुम्हाला आता बसून चालायचं नाही। बाराजे कुठं आहेत? महाली असतील, त्यांनाही बरं नाही। काय होतं? सर्दी आहे, भेटतील संध्याकाळी। राजांनी सर्वांना खुणेने इशारा केला। सारे मागल्या पावली महाली गेले। सोयराबाई राजांच्याकडे पाहत होत्या। राजांना ठसका आला। सोयराबाईंनी गडबडीने पिकदानी उचलली। राजांनी नको म्हणून खुणावले। काही दीर्घ श्वास घेऊन राजे बोलू लागले, आमची महत्त्वाची दोन कामं तेवढी कराल? जी, आजच्या आज पन्हाळ्याला स्वार पाठवा। आमची तब्येत बरी नाही म्हणून संभाजींना कळवा। तातडीनं त्यांना गडावर बोलवून घ्या। बरं, तसंच गडाखाली धाकट्या राणीसाहेबांना निरोप पाठवून त्यांना पालखी पाठवा। उघड ताबडतोब करा। बरं, राणीसाहेब आम्हाला खूप बोलायचं आहे, वैद्यांनी बोलू नये, विश्रांती घ्यावी असं सांगितलं आहे। बरं वाटू लागल्यावर बोललं तर नाही का चालणार? राजांनी सोयराबाईंच्याकडे रोखून पाहिले। सोयराबाईंची नजर पायांकडे वळली। राजे मंद हास्य करीत म्हणाले, असं म्हणता, तसं करू, श्रींची इच्छा। महादेव आत आला। त्याने वर्दी दिली। महाडचे गंगाशास्त्री आलेत, योग्य वेळी आले, पाठवा। सोयराबाईंनी विचारले, मी जाऊ? बरं, राजांनी संमती दिली। सोयराबाई गेल्या। प्रल्हादपंत निराजीसह वैद्यराज महालात आले। त्यांनी राजांना मुजरा केला। राजे म्हणाले, वैद्यराज, वैद्यांनी आशीर्वाद द्यावेत, पाया पडू नये, आपल्याला त्रास झाला। नाही महाराज, सेवेइतका आनंद नाही। वैद्यराज उंच पुरे होते। वयाची 70 ओलांडूनही ते ताठ उभे होते। मस्तकी केशरी रुमाल बांधला होता। अंगात अंगरखा, पायी तलम धोतर असा त्यांचा वेश होता। रुंद कपाळावर गंधाची मुद्रा होती। पिकल्या भिवया, मिशा आणि चेहऱ्यावर उठलेल्या रेषा वयाचा अंदाज सांगत होत्या। पिकल्या लिंबाची कांती शरीरावर विलसत होती। वैद्यराजांची शांत नजर राजांच्यावर स्थिरावली होती। राजे म्हणाले, वैद्यराज या ना, पहा आमच्या प्रकृतीत काय बिघाड झालाय तो। एक पाऊलही पुढे न सरकता गंगा वैद्य म्हणाले, ते पाहतो आहे। काही क्षण गंगा वैद्य तसेच उभे राहिले। आपल्या लांबसडक निमुळत्या बोटांचे हात त्यांनी एकमेकांच्यावर चोळले।
आणि पुढे होऊन त्यांनी राजांचा हात हाती घेतला. मिटल्या डोळ्यांनी ते राजांची नाडी पाहू लागले. नाडी पाहून वैद्यराजांनी सांगितले, औषधे देतो. गंगाशास्त्र्यांनी राजांच्या वैद्यांना खुणावले. गंगाशास्त्र्यांच्या बरोबर वैद्य महाला बाहेर गेले. गंगाशास्त्री महाल चौकात आले. आजूबाजूला कोणी नव्हते. गंगाशास्त्र्यांनी विचारले, सांगा. अमावस्येला राजांनी कुशावर्तावर दोनदा स्नान केलं. त्यानंतर राजांची प्रकृती ठीक होती. वात पित्त कफात काही बदल नव्हता. चैत्रशुद्ध चतुर्थीला युवराजांच्या आठ नहाणाची मेजवानी झाली. रात्री राजे झोपले, पण पहाटे राजांना त्रास सुरू झाला. मी पाहिलं तेव्हा अंगात ज्वर होता, मात्रा दिली. सायंकाळपर्यंत राजांचा ज्वर उतरला. राजांची लक्षणं? नाडी विषम भासली, डोळ्यांच्या कडा लाल झाल्या होत्या, कोरड होती. बरं, पुढं? सायंकाळी ज्वर उतरला. दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्रपंचमीला राजे पाहुण्यांना पोहोचवायला वाड्याबाहेर गेले. सायंकाळी किंचित अस्वस्थता वाटत होती. नाडी ठीक होती, पण राजांना मी विश्रांतीचा सल्ला दिला. वाड्याबाहेर चक्कर आली. मी गेलो तेव्हा ज्वर भासत होता. पालखीतून राजे परत आले. त्या दिवसापासून ज्वर कमी जास्त होतो आहे, प्रमाण वाढतं आहे. गंगाशास्त्री वळलेले पाहताच वैद्यांनी विचारले, आपलं निदान? ते आज सांगता येणं कठीण, पण बहुधा विषम ज्वर असावा. ते निश्चित झालं तर भीतीचं कारण आहे असं वाटत नाही. राजांच्या महालासमोरच्या सोप्यावर वैद्यराजांनी बैठक घातली होती. गंगाशास्त्र्यांनी आपली औषधे शोधली. त्यांनी दिलेली मात्रा वैद्य सहाणेवर उगाळू लागले. ते पाहणाऱ्या येसाजीला राहावेना. साऱ्यांच्याच मनातला प्रश्न त्याने विचारला. शास्त्र्यांनी नजर उंचावली. माझ्या मते हा विषम ज्वर आहे. हे कारण निश्चित झालं तर उद्या रात्रीपर्यंत राजांना बरं वाटू लागेल. काळजीचं कारण आहे असं मला वाटत नाही. वैद्यांच्या त्या शब्दांनी साऱ्यांना हायसे वाटले. गंगाशास्त्र्यांनी देवाचे स्मरण करून राजांना मात्रा दिली.